माझे नाव सौलता सुरेश माळी। आपल्या मंगळवेड्याशी थोडीशी आपण माहिती घेऊया। दुष्काळाच्या वेळी धान्याची कोठारे खुली करणारे दामाजी पंत सुद्धा आपल्या मंगळवेड्यातलेच। आपला मंगळवेडा म्हणजे संतांची भूमी। संत दामाजी पंत, संत मुनीबुवा, शिवाचार्य, स्वामी समर्थ असे 18 संत या मंगळवेडा भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत। आणि या 18 संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही माझी भूमी आहे। गावाला पाणी मिळावं म्हणून स्वतःचं जीव दान देणारी गोपनबाई सुद्धा माझ्या मंगळवेड्यातलीच। ऊस डोंगा परी रसनवे डोंगा, ऊस डोंगा परी रसनवे डोंगा, काय भुललासी वरिली या रंगा, हा अभंग आहे संत चोख्या मेळ्याचा। संत चोखा मेळ्याचा जन्म सुद्धा मंगळवेडा भूमीतलाच। आपली ही मंगळवेडा भूमी म्हणजे संतांची भूमी आहे। मंगळवेड्यामध्ये 12व्या शतकामध्ये संत बसवेश्वरांनी वचनांची रचना केली आणि त्या वचनांच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्त्रियांना मुक्ती दिली। अज्ञान अंधश्रद्धा यातून त्यांना मुक्त केले। नको देवराया अंत आता पाऊ, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे। नको देवराया अंत आता पाहू। नमस्कार, ओळखलत का मंडळी हा अभंग कोणाचा आहे? हा अभंग आहे संत काणोपात्रेचा, जिचा जन्म झाला मंगळवेड्यामध्ये। मंगळवेडा भूमी संतांची म्हणून ओळखली जाते। पंढरपूर पासून 22 किलोमीटरवर असलेल्या मंगळवेड्याची ही कन्या, जिने तन मन धन विठ्ठलचरणी अर्पण केलं। या भूमीतील मंगळवेडा फक्त संतांचीच नाही, तर ही भूमी आहे गायकांची, साहित्यिकांची, क्रीडा रसिकांची, पत्रकारांची, कलाकारांची, साखर कारखान्यांची, आणि ही आहे सांस्कृतिक भूमी। आपली ऐतिहासिक परंपरा लाभलेली आपली मंगळवेडा भूमी। आपल्या मंगळवेडा भूमीमध्ये अनेक किल्ले आहेत। काशी विश्वेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे, कृष्ण तलाव आहे, कुंभार तलाव आहे, चांभार तलाव आहे, इत्यादी तलाव आहेत। आणि महत्त्वाचे म्हणजे मंगळवेड्याची काळी कसदार माती, काळी कसदार माती पिकवते ज्वारीचे मोती, काळी कसदार माती पिकवते ज्वारीचे मोती, त्या चवदार भाकरीचा सारा देश स्वाद घेती, त्या चवदार भाकरीचा सारा देश स्वाद घेती। म्हणूनच ज्वारीचे कोठार म्हणून ओळखलेली ही आपली मंगळवेडा भूमी। ही मंगळवेडा भूमी संतांची। मंगळवेड्यापासून 22 किलोमीटर असलेले तीर्थक्षेत्र विठ्ठलाचे पांडुरंग, अनेक वारकरी भक्त हजारोने लाखोने आषाढी कार्तिकीला तिथं येतात। जेवढा पंढरपूरचा मान आहे तेवढाच आपल्या मंगळवेड्याच्या दामाजी पंतालाही मान आहे। मंगळवेडा तालुक्याच्या काठावरून मान नदी, चंद्रभागा नदी वाहते अशा मंगुड्याचा इतिहास सांगावा तेवढा थोडाच आहे। मंगळवेड्यातील गैबी पीरचा उरुस असेल, त्या उरसाच्या निमित्तानं हिंदू मुस्लिम सर्वजण एकत्र येतात। गुण्या गोविंदाने तो उरसाची आनंद, उरसाचा आनंद घेतात। ईदचा सुरकुंभ असेल किंवा दिवाळीचा फराळ असेल, सर्वजण भेदभाव विसरून एकमेकाच्या आनंदात सहभागी होतात। शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही ऐतिहासिक भूमी आहे मंगळवेडा भूमी संतांची। या बहारदार गाण्याने प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्यामुळे साता समुद्रापलीकडे त्याची ख्याती गेलेली आहे। अशा या मंगळवेडा तालुक्यातील 81 खेडी आहेत। या खेड्यातील जनसमुदाय मंगळवेड्यामध्ये सोमवारी आठवड्या बाजारासाठी येतो आणि आठवड्याच्या बाजाराला जाताना चला बाजारला चला, मंगुड्याच्या बाजारला चला हा त्यांचा एकच गलका असतो। आणि त्यामुळेच या मंगळवेड्याला मंगुड असं सुद्धा म्हणतात। रसिक कला मंच मंगळवेडा या माध्यमातून अनेक दिग्गज मंडळींनी एकत्र येऊन काणा ही सांस्कृतिक मंडळ स्थापन केलेला आहे। एकांकिका स्पर्धा असेल, वार्षिक स्नेहसंमेलन असेल किंवा एक अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई शाखा स्थापन करण्यात आलेली आहे। महाराष्ट्राची पीटी उषा म्हणून ओळखली जाणारी आंतरराष्ट्रीय कीर्तीची धावपटू भाग्यश्री बिले ही मंगळवेड्याचीच।
अशा प्रकारे कला साहित्य संस्कृती क्रीडा शैक्षणिक या सर्व गोष्टीने परिपूर्ण असलेली आपली मंगुड ही सर्वार्थाने सार्थ ठरत आहे. आपल्या मंगळवेड्यातील नवोदित कलाकारांना साहित्यिकांना बदलणाऱ्या इंटरनेटच्या काळामध्ये युगाबरोबर एक हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून या हेतूने मंगुड मराठी या युट्यूब चॅनलची निर्मिती आम्ही करत आहोत. फुलाला हवा असतो गंध, फुलाला हवा असतो गंध, मातीला हवा असतो रंग. फुलाला हवा असतो गंध, मातीला हवा असतो रंग. माणूस एकटा कसा राहावा, त्यालाही हवा ना कुठला तरी छंद. म्हणूनच दर्पण मंगळवेड्याचं कला साहित्य संस्कृतीचं दर्पण मंगळवेड्याचं कला साहित्य संस्कृतीचं हे ब्रीद वाक्य घेऊन आम्ही आपल्या समोर मंगुड मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणा समोर येत आहोत. आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करून सहकार्य कराल ही अपेक्षा आहे. जाता जाता निरोपाच्या वेळी एवढंच म्हणते, तुमच्या आणि आमच्या स्नेहात निरोप हा व्यत्यय आहे. तुमच्या आणि आमच्या स्नेहात निरोप हा व्यत्यय आहे, कारण निरोपाच्या क्षणी सुद्धा आपुलकीचा प्रत्यय आहे. निरोपाच्या क्षणी सुद्धा आपुलकीचा प्रत्यय आहे. धन्यवाद.